नमस्कार, मी मेधा चौरे। अंगद पंगतच्या गणतंत्र दिवस या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। या खास दिवशी काय बनवावा हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो। तर अंगद पंगत तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी काय बनवता येईल ह्याच्या रेसिपीज। चला तर मग पहिल्यांदा बघूया ब्रेकफास्टसाठी आज काय बनवायचे। इडलीचे बॅटर बनवण्यासाठी मी ह्या वाटीचं प्रमाण घेणार आहे। तर आपल्याला 3:1 असं हे प्रमाण घ्यायचं आहे। हे 3 वाटी तांदूळ झाले आहे। आता आपण उडदाची डाळ घेऊ। आणि आता 1 वाटी मी ही साली सगट उडदाची डाळ घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये फायबर्स पण मिळतील। आता या सगळ्याला आपण छान धुवून घेऊया। तांदूळ आणि डाळ हे दोन्ही आता आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे। आणि आता ह्याला आपण 6 ते 7 तास भिजत ठेवूया। हे 8 तास दोन्ही भिजवून झालं आहे आपलं। आता आपण ह्याला एक एक करून मिक्सरमध्ये काढू, दोन्ही एकत्र नाही काढायचे। तर आधी आपण डाळ काढून घेऊया। आता आपण ह्याला एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया, कारण की आपल्याला ह्याला आता फर्मेंटेशनला ठेवायचं आहे, त्यामुळे त्याला जागा जास्त लागेल। आता आपण तांदूळ पण मिक्सरमधनं काढून घेऊया। तांदूळाचा शेवटचा घाणा चालू आहे मिक्सरमधनं काढणं। तर ह्या शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तर तो आहे भात। तर ज्या एका कपाने आपण तांदूळ वगैरे घेतले होते, त्याच एका कपाने आता मी एक कप भात टाकत आहे शिजलेला। ही भात टाकायची आयडिया मला माझी मैत्रीण दीप्तीने दिली आहे, आणि खरंच याने मस्त छान फ्लपी अशा इडल्या होतात। तर हे शेवटचं आपलं तांदूळ काढणं झालेले आहेत। तर आपण जो 1 कप भात घेतला होता त्याच्याऐवजी तुम्ही 1 कप पोहे अर्धा तास आधी भिजवून घ्या मिक्सरमधनं काढायच्या आधी, ते टाकले तरी चालतील। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आपण ह्याला छान मिक्स करून घेऊ। हे छान आता मिक्स झालं आहे, ह्याला छान घुटून पण घेतलं आहे खूप वेळ, म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे एरिएशन तयार होईल आणि आपलं पीठ अजून हलकं बनेल। आता मी ह्याला पूर्ण रात्रभर फर्मंट करायला ठेवतीये। आता हे रात्रभर छान फर्मंट झालेलं आहे। 26 जानेवारीचा मेनू आहे, तर मग कलरफुल झालंच पाहिजे। तर त्याच्यामुळे मी हे इथे ट्राय कलरचे बॅटर बनवून घेतलं आहे, काही नाही फूड कलर फक्त यूज केलेला आहे याच्यामध्ये मी। आणि आता आपण ह्याचे इडली पात्रामध्ये ट्रान्सफर करूया। इडली पात्राला मी इथे ग्रीस करून घेतलं आहे तेलाने, तुम्ही तूप पण लावू शकता। आणि आता आपण एक एक बॅटर ह्याच्यामध्ये टाकूया। तर असे हे कलरफुल इडली पात्र आपलं बॅटर भरून तयार आहे। आता ह्याला आपण स्टीम करायला ठेवूया। आपण इडली इन्स्टंट पॉटमध्ये स्टीम करूया। त्याच्यासाठी मी 1 ग्लास पाणी इन्स्टंट पॉटमध्ये टाकून घेतलं आहे। आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये ठेवूया। इन्स्टंट पॉट लावला आहे आणि आता आपल्याला ह्याला प्रेशर कुक करायचं आहे। पण त्याआधी आपल्याला व्हेंट ओपन करायचं आहे, म्हणजे शिट्टी काढून घ्यायची आहे थोडक्यात। तर हा व्हेंट ओपन केला आहे। आता प्रेशर कुक प्रेस करायचं आणि टेम्परेचर सेटिंग हाय ठेवायची आहे। स्टार्ट करायचं आणि की फॉर्म काढून टाकायचं। तर इथे आपण व्हेंट काढल्यामुळे ह्याला आपल्याला टायमर हा बाहेर न लावावा लागेल, तर मी 10 मिनिटाचा टायमर ठेवला आहे। आपल्या इडल्या होत आहेत तोपर्यंत आपण इडलीसाठी लागणारी चटणी करून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतले आहेत हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 2 लसूणाच्या पाकळ्या, थोडेसे अद्रक घेतले आहे, जिरं आणि कोथिंबीर। आणि आता हे सगळं आपण पहिल्यांदा मिक्सरमधनं काढून घेऊया। हे आता छान मिक्सरमधनं काढणं झालं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ओले खोबरे घालूया। आणि आपल्या चटणीला छान एक बाइंडिंग येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी थोडेसे दाळवं टाकून घेत आहे। आता हे सगळं मिक्सरमधनं काढून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी दही घालूया। तर हे 2 टेबलस्पून मी दही घालून घेतले। आता आपण ह्याला ह्यात थोडंसं पाणी घालून ह्याला परत एकदा मिक्सरमधनं काढून घेऊ। हे बघा, ही अशी छान चटणी तयार झाली आपली। आता ह्याच्यातला शेवटचा पार्ट राहिलेला म्हणजे ह्याची आपण फोडणी तयार करून घेऊया। फोडणी करण्यासाठी तेल गरम झाले आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ, हिंग, कढीपत्ता आणि शेवटी एक लाल मिरची। आपली मिरची छान तळली गेली आहे। आता आपण ही फोडणी
आपल्या चटणीवर टाकूया. छान मस्त टंब फुगली आहे इडली आपली. तेव्हा छान जाळी पण पडली आहे. छान अशी आपली इडली तयार आहे. आपण हिला आता सर्व करूया. तर अशा ह्या ट्राय कलरच्या इडल्या आपल्या तयार आहेत. ब्रेकफास्ट तर झाला, आता बघूया लंचसाठी काय बनवायचं ते. नमस्कार, मी श्वेता देशमुख आपल्या अंगण पंगतमध्ये स्वागत करत आहे. कसे आहात सगळे? बरे आहात ना? मस्त छान गोड गोड पदार्थ खाऊन झाले असतील तुमचे. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारी अशी डिश करून दाखवणार आहे, पावभाजी. चला आपण किचन कडे जाऊया आणि पावभाजी कशी बनवायची ती पाहूया. चला, आपण साहित्य पाहूया. एक बाउल मोठा टमाटा कापून घेतलेला आहे, अजून एक बाउल वाटाणे, दीड बाउल कांदा घेतलेला आहे मी बारीक चिवून, एक बाउल बटाटे, एक ते दीड बाउल बटाटे, आणि एक छोटा फ्लावर घेतलेला आहे, एक बाउल कॅप्सिकम, एक बाउल कोथिंबीर, लसूणची एक कांडी घेतलेली आहे, आल्याचे छोटे दोन तीन तुकडे घेतलेले, लिंबू आपल्याला पावभाजी बनवल्यावर लागणार आहे. तर मी घेतलेला आहे पावभाजी मसाला आणि बटर. पावभाजी मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता. तर आता मी कुकरमध्ये या सगळ्या भाज्या टाकून घेते. टमाटा, फ्लावर, बटाटा, कॅप्सिकम आणि वटाणा हे सगळं मी आता कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या लावून शिजून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकते, तसंही भाज्यांना पाणी सुटतंच. आता मी हे ग्राइंड करून घेते, आलं, लसूण आणि कोथिंबीर, आणि ह्याची आपण आता पेस्ट करून घेणार आहोत. हे बघा, पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या करून आणि कुकर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे, आणि मग आपण झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत, आणि आता आपण ते स्मॅश करून घ्यायच्यात. स्मॅशरनी पण स्मॅश करू शकता, किंवा आपल्याला जर हॉटेलसारखी पावभाजी खायची असेल तर मी थोडंसं ना काय करते की ट्रिक आहे, मी मिक्सरमध्ये थोडा गरका करते, किंवा तुम्ही ब्लेंडरनी पण असं करू शकता. तर आता मी मोठं पॅन घेतलेलं आहे, ऑइल टाकून कांदा मी थोडा भाजून घेते. 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतले मी. कांदा भाजतो आहे माझा, हे बघा, मी कांदा ब्राऊन करून घेतलेला आहे. आणि आता मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आलं लसूण पेस्ट टाका. थोडंसं पाणी टाकते कारण थोडंसं चिटकतं आहे खाली, तर थोडंसं पाणी टाकलं ते चिटकणार नाही आलं लसूण आपली पेस्ट. छान मस्त आपण ती फ्राय करून घेऊया. आता मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि आपला पावभाजी मसालाही टाकलेला आहे, मीठ चवीप्रमाणे, आणि आपण ते आता मिक्स करून घेऊया. आता आपण हा मसाला छान मिक्स करून घेऊया. थोडंसं तेल सुटूपर्यंत व्यवस्थित भाजला गेला पाहिजे मसाला. हे बघा, तुम्ही पाहू शकता तेल सुटू लागलेलं आहे. आणि हा जो मी तुम्हाला सांगितलं होतं, हे सगळ्या भाज्यांचं मिक्सर मिश्रण मी थोडासा गरका मारून ग्राइंड करून काढलेला आहे. आणि आता मी ते जो आपण मसाला फ्राय केला त्याच्यामध्ये मी आपली भाजी टाकून दिलेली, ग्राइंड केलेली. आता मी छान हलवून घेते हे. मस्त आपण मिक्स करायचं आहे. सगळा मसाला हा भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे. आणि थोडंसं वरून बटरही टाकते. थोडंने जरा भरपूर टाकलं आहे मी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका. कोथिंबीर टाकूया आपण मस्त, आणि छान आपण ते बटर मेल्ट होऊ देऊ त्याच्यामध्ये. आणि हे त्या भाजीचंच पाणी आहे. थोडंसं थिकनेस तुमच्या प्रमाणे तुम्ही वाढवा. मला जास्त थिक वाटत होती म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि आपण हे थोडीशी आटी देऊया. आता पटकन मी तुम्हाला मसाला पाव कसा बनवायचा दाखवते. बटर घेतलेलं आहे,
थोडासा मसाला, पावभाजीचाच मसाला टाकलाय मी, आणि तो मी बटरमध्ये थोडासा असं मिक्स करून घेते, छान थोडं भाजून घेते, पाव ठेवते. आता आपण हे पाव थोडे थोडे मसाल्यामध्ये हे करून घेऊया. तुमच्या घरच्यांच्या आवडीप्रमाणे करा, मसाला पाव आवडत असेल तर मसाला पाव किंवा साधा पाव बटर लावलेलाही छान लागतो. मुलांच्या आवडीप्रमाणे, मोठ्यांच्या आवडीप्रमाणे आपण पावची टेस्ट ही तयार करू शकतो. तर हे बघा, मसाला छान कोट झालेला आहे. आता आपण चेक करून घेऊया. आपली पावभाजीसुद्धा रेडी झालेली आहे, मस्त छान कलर आलेला आहे. आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण जे मसाला पाव आपण जे तव्यावर शेकून घेतले तेही काढले. मस्त कांदा, कोथिंबीर आणि लिंबू आणि थोडंसं बटर टाकून तुम्ही ही पावभाजी सर्व करायला तयार. चला तर मग आता ही पावभाजी मी आता अक्षयला देत आहे, बघू काय म्हणतोय तो. आता खातो. लंच तर छान झाला, आता बघूया डिनरसाठी कोणती डिश बनवायची ते. नमस्कार, मी श्रद्धा. अंगत पंगत मध्ये आज आपण बघणार आहोत एक थोडासा वेगळा पदार्थ, हे थोडासा हटके पदार्थ जो की एका विशिष्ट रंगाचा आहे, ज्याचं नाव आहे ग्रीन पुलाव किंवा हिरव्या भाज्यांपासून आपण पुलाव बनवणार आहोत. जनरली हिरव्या भाज्या ह्या लहान मुलांना किंवा खूप जणांना खायला आवडत नाही, तर त्यांचा पोषकपणा किंवा त्यांच्यातली पौष्टिकता ही आपल्या सगळ्या मुलांना किंवा सगळ्यांना खायला मिळावी त्यासाठी आज आपण बघणार आहोत हिरव्या भाज्यांपासून बनवलेला पुलाव. ग्रीन पुलावसाठी किंवा हिरव्या भाज्यांच्या पुलावासाठी लागणारं साहित्य बघूया. हा मी 1.5 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. मीठ, साजूक तूप फोडणीसाठी. आता हिरव्या भाज्या बघू ज्या आपल्याला पुलावामध्ये लागणार आहेत. पालक, पुदिना, सिमला मिरची, श्रावणघेवडा, मटार, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि हे आहेत तमालपत्र, दालचिनी, मिरे, विलायची, लवंग, लसूण, आलं, जिरे. तर चला आता बघूया की आपण पुलाव कसा करायचा. सर्वप्रथम मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि बाकीचं आपलं मिक्सरमधून काढून होईपर्यंत याला 10-15 मिनिटं हा तांदूळ सोक होतो. आता आपण वाटण बनवणार आहोत. सर्वात प्रथम पालक घेतलाय धुवून. पालकाची जवळपास 15-20 पानं घेतली आहेत. नंतर कोथिंबीर, पुदिना, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. यात आता मी आलं आणि लसुणाचे तुकडे टाकलेले आहेत आणि यात थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्सरमधनं काढून घेऊया. मी गॅसवर कुकर तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी साजूक तूप 2 चमचे घातलेलं आहे. आता तूप तापेल की आपण त्यामध्ये जिरं घालूया. जिरं छान तडतडलं की आपण त्यामध्ये बाकीचा मसाला, खडा मसाला घालून घेऊ. आपण त्यात लवंग घातलेले आहेत, वेलची, मिरे आणि दालचिनी. आता तमालपत्र घालून घेऊयात आणि हे मसाले छान परतून घेऊयात जेणेकरून यांच्या सगळ्यांचा स्वाद आपल्या पुलावामध्ये उतरेल. आता यामध्ये आपण शिमला मिरची, सावनघेवडा, मटार हे सगळ्या आपल्या हिरव्या भाज्या परतून घेणार आहोत. ह्या छान परतून झाल्या की आपण जी मिक्सरमधनं प्युरी काढलेली आहे ते वाटण आपण यात घालणार आहोत. छान झाले परतून, यात आपण आता प्युरी घालून घेऊ आणि परत एकदा छान परतून घेऊया. छान खमंग मसाल्यांचा आणि तुपाच्या फोडणीचा छान वास येतोय. छान रंग पण हिरवा छान मस्त आलेला आहे. छान शिजतोय जे पालक वगैरे सगळं, त्यातलं थोडं पाणी कमी होऊ द्यायचं आपल्याला आणि मग आपला भिजवलेले तांदूळ तयार घालायचे. आता ते कोरडं व्हायला लागले, तुम्ही बघू शकता ते साईडला लागतंय. आता अजून 2 मिनिटं आपण त्याला परतून घेऊया.
छान यातलं आता पाणी कमी झालेलं आहे। आपण यात आता आपण भिजवलेले जे तांदूळ होते ते तांदूळ घालून घेऊयात आणि छान परतून घेऊयात। परत हे दीड वाटी तांदूळ आहेत। छान मोकळा बासमतीचा पुलाव होण्यासाठी आपण आता यात जवळपास दोन वाटी पाणी घालू आणि दोन शिट्ट्या कुकरच्या करून घेऊयात। यात आता मी मीठ घालणार आहे। मीठ चवीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता आणि तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर चवीपुरती साखर किंवा गुळ पण घालू शकता। मी इथे साखर घातली आहे। आपण आता पाणी घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात जे काही थोडस राहिलेलं असतं ग्रीन प्युरीचं त्यातच आपण पाणी टाकून यात टाकू शकतो। आता आपण यात दोन वाट्या पाणी टाकून घेऊया। छान मिक्स करून घेऊ आणि दोन चिट्ट्या झाल्या की आपला पुलाव रेडी। अशा प्रकारे आपला ग्रीन पुलाव तयार झालेला आहे। खमंग वास येतोय। यासोबत तुम्ही कोशिंबीर सॅलड खाऊ शकता।